गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली असली तरी हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार गणेशोत्सवादरम्यान पुन्हा वरुण राजा बरसणार आहे श्री गणेशाच्या आगमनाबरोबरच पावसाचंही दमदार आगमन होणार आहे एक सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्यानं दिले आहेत मागील काही दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झालाय अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं दडी मारली आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय त्यामध्ये मुंबई पुणे सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात काही प्रमाणात हलका पाऊस सुरू आहे येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे त्यामुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र एक सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर इतर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळं हे शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास शेतकऱ्यांनी नियोजन करण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय जुलै महिन्यात बरसलेल्या मुसळधार पावसानं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन शेत पिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय त्यातून सावरण्या अगोदरच पुन्हा दमदार पावसाचा इशारा दिल्यानं बळीराजापुढील समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे